कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मगाशी यापूर्वीच्या कार्यक्रमातही आपण सांगितलं आहे की देशदूत नेहमीच नवीन नवीन काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करते। कधी ज्ञानाशी संबंधित कार्यक्रम असेल, कधी मनोरंजनाशी संबंधित कार्यक्रम असेल, तर कधी चालू घटना घडामोडींवर आपल्याला कार्यक्रम असतो। उद्या आहे आंतरराष्ट्रीय न्याय दिन 17 जुलै, या अनुषंगाने आपण हा कार्यक्रम घेतो आहोत। त्यासाठीच आपण तोडामोलाचे पाहुणे आज या ठिकाणी बोलवलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यांच्याशी संवाद साधताना चर्चा करताना आपल्याला नक्कीच मनोरंजनासोबत ज्ञानाचाही फार मोठा खजिना आज आपल्या चर्चेतून खुला होईल किंवा आपल्याला त्याचा अनुभव मिळेल असं मला वाटतं। आणि म्हणून मी माझ्या शेजारी बसले आहेत ॲडव्होकेट कुंदन पवार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। कुंदनजी हे गेल्या 1999 पासून प्रॅक्टिस करता आहेत, वकिली करता आहेत, दिवाणी आणि फौजदारी अशी दोन्ही स्वरूपातल्या कायद्यांसंदर्भातली त्यांची प्रॅक्टिस आहे। फार मोठा अनुभव आहे, एक मोठं दमदार नाव आहे आणि वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा तेवढा सहभाग असतो। त्यांच्या शेजारी आहेत ॲडव्होकेट रसिका निकुम। मॅडम नमस्कार। मॅडमचं वैशिष्ट्य सुरुवातीलाच मी आपल्याला सांगून टाकतो, मॅडम फक्त ॲज अ वकील म्हणून आपल्याशी चर्चा करणार नाहीत। मॅडम तशा तिहेरी भूमिकेतून गेलेल्या आहेत, म्हणजे त्यांनी यापूर्वी सरकारी वकील आणि आताही सरकारी वकील म्हणून काम करता आहेत, म्हणजे आज ते सरकारची बाजू मांडत असल्या तरी यापूर्वी त्यांनी आरोपींचीही बाजू मांडलेली आहे आणि ग्राहक कन्झ्युमर कोर्टमध्ये त्यांनी न्यायदानाचं काम म्हणजे जजच्या पॅनलवरही काम केलेलं आहे। अशा तिहेरी भूमिकेत मॅडम काम करतायत। आणखी वैशिष्ट्य आहे मॅडमचं की कायदेविषयक अनेक कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहेत, अनेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो आणि महिलांचे सबलीकरण, महिलांचं सक्षमीकरण याच्या संदर्भामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे, फार मोठं काम आहे। मॅडमच्या शेजारी आहेत ॲडव्होकेट समीर पंडित सरही गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे साधारणतः 1999 पासून प्रॅक्टिस करता आहेत। दिवाणी न्यायात त्यांचा कायद्यात त्यांचा विशेषतः हातखंड आहे। वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा पुढाकार असतो। भारत सरकारचे जिल्हा सरकारी वकील म्हणून सध्या ते आपल्याकडे काम करता आहे धुळ्यात आणि रोटरी असेल किंवा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मूल्यमापन समितीवर असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी सरांचं योगदान आहे, काम आहे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे। त्यांच्या बाजूला आहेत ॲडव्होकेट राहुल वाघ। नमस्कार। राहुल वाघ हे गेल्या 2017 पासून प्रॅक्टिस करता आहेत, पण त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते सुरुवातीपासून वेगवेगळ्या चळवळींमध्ये चळवळींशी निगडीत असल्यामुळे एक चळवळीतले कार्यकर्ते आणि विशेषतः कम्युनिटी राईट्स संदर्भातलं त्यांचं जे काही योगदान आहे, त्यांचं काम आहे या संदर्भात राहुल जी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। सामाजिक ऐक्य सलोखा समिती जी आहे ज्याचं देश पातळीवर काम चालतं, त्याचे सक्रिय कार्यकर्ते किंवा पदाधिकारी म्हणूनही ते या ठिकाणी काम करतात। अशा तोलामोलाच्या व्यक्तींना आज आपण या ठिकाणी बोलवलं आहे आणि आपण आज त्यांच्याशी सहज कायद्याशी संबंधित चर्चा करणार आहोत। निमित्त आहे आंतरराष्ट्रीय न्याय दिनाचं। मी सगळ्यात सुरुवातीला समीर सरांना विचारतोय की सर, आंतरराष्ट्रीय न्याय दिन म्हणजे भारतात वेगवेगळ्या प्रकारचे दिन साजरे होतात, त्यातला हा एक दिन आहे, काय पार्श्वभूमी आहे या दिनाची? सर्वप्रथम तर मी बिंदूचे आणि आपले हा परिसंवाद आयोजित केला आभार मानतो। अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून देण्याला मदत करण्याकरता वकील घडत असतो आणि अन्यायाला बोलण्याचं काम पत्रकार करत असतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की अन्याय करणारा हा कमी गुन्हेगार आहे, त्याच्यापेक्षा जास्त गुन्हेगार हा अन्याय सहन करणार आहे। त्यामुळे स्वाभाविकच अशा पार्श्वभूमीवरती उद्या आंतरराष्ट्रीय न्याय दिवस आहे आपण ही परिसंवाद आयोजित केला आहे। आपल्याला माहिती आहे की 1919 आणि 1939 1914 आणि 1939 या पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक सैनिक हे युद्ध कैदी म्हणून पकडले गेले आणि त्यांच्यावरती अतिशय अमानवी अत्याचार झाले आणि त्याच्यातून प्रश्न निर्माण झाला की या युद्ध कैद्यांना काही हक्क आहेत की नाही आणि मग याच्यावरती बरंच मंथन चालू झालं। आंतरराष्ट्रीय संघटनेने त्याची चर्चा सुरू झाली, अनेक देशांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि याची चर्चा सुरू असताना 1995 डेन्मार्कला एक त्या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय परिषद झाली। त्या परिषदेमध्ये जेव्हा विषय चर्चेला आला तेव्हा केवळ युद्ध कैद्यांपुरता जो मर्यादित राहिला नाही तर सर्व प्रकारच्या अन्यायांनाच वाचा फुटली पाहिजे आणि सर्व प्रकारच्या अन्यायात न्याय मिळाला पाहिजे, अगदी लिंग भेद जात धर्म असं कोणतंही, किंवा आता जे सध्या अमेरिकेत आपण बघतो की काळे आणि गोरे संघर्ष असा वर्णद्वेष असेल, गरीब श्रीमंताचा द्वेष असेल, त्या सगळ्या प्रकारच्या अन्यायाच्या बाबतीमध्ये समाजात जागृती व्हावी आणि समाजात जे वंचित आणि ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळावा या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय दिवस साजरा व्हावा अशी चर्चा झाली। दुर्दैव असं आहे की 1995 साली झालेल्या चर्चेला मूर्त स्वरूप यायला 2010 हे साल उजळलं
आणि विशेषतः युगांडामध्ये एका परिषदेमध्ये हा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्याचं ठरलं, तेव्हापासून आजपर्यंत आपण हा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करतोय. तसं बघितलं तर हा अतिशय नवीन आणि आत्ताच सुरू झालेला आंतरराष्ट्रीय दिन आहे. पण प्रमुख उद्देश जो आहे तो ज्याच्यावरती अन्याय झाला त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि अन्याय विरहित समाज निर्माण झाला पाहिजे या दृष्टीने सार्वत्रिक प्रयत्न झाले पाहिजेत आणि सामुदायिक प्रयत्न झाले पाहिजेत यासाठी अगदी बरोबर सर. असं म्हणतात की 100 दोषी सुटले तरी चालेल पण एकाही निर्दोष असणाऱ्या निरपराधाला फाशी होता कामा नये. मॅडम मी आपल्याला विचारतोय की गेली अनेक वर्ष, आता आपण 27 वर्ष प्रॅक्टिस करता आहात, सिनियर आहात, वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या याच्यात आपण प्रॅक्टिस केलेली आहे, तर आपले अनुभव खूप मोठे आहेत. म्हणजे अनेकांना आपण न्याय मिळवलेला आहे, अनेकांना शिक्षाही दिलेली आहे, पण कधीतरी वकील म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण एखाद्याला न्याय मिळवून दिला पण हा न्याय चुकीचा होता, बघा आपण फक्त वकील म्हणून भूमिका निभावली पण हा न्याय चुकीचा होता, असं कधी फिलिंग झाल्यात का, कधी जाणीव झाली का? असा अनुभव येतो गेल्या इतक्या वर्षांपासून जेव्हा मी प्रॅक्टिस करते माझ्याकडे पीडित व्यक्ती समोर आल्या त्यांना न्याय मिळवण्यासाठी मी काम केले. उदाहरण त्याच्यासाठी तुम्हाला जे पाहिजे त्याच्यामध्ये ते उदाहरणच देतो की जेव्हा लव्ह मॅरेजेस होतात किंवा प्रेम उभे वाद होतो त्याच्या अगोदर मुलगा आणि मुलगी प्रेम करतात. आत्ताच्या परिस्थितीमध्ये किंवा पूर्वी पण सगळा जो कायदा आहे बऱ्याचशा कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या महिलांच्या बाजूने आहेत. प्रेमविवाह करताना काय होतं की त्याच्या अगोदर दोघांचंही प्रेम असतं, त्या प्रेमामध्ये कन्सेंट असते, दोघंही चांगले एकमेकांना ओळखत असतात, पण जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा घरच्यांचा काही वेळेला विरोध होतो आणि मुलगी कुठेतरी माघार घेते आणि त्यावेळेला ती आई वडिलांच्या सांगण्यावरून म्हणा किंवा तिला काय त्यावेळेला जाणवतं तर अशा परिस्थितीत ती बऱ्याच वेळेला तिचा निर्णय तो बदलते. आता ही गोष्ट बदलते म्हणजे केव्हा तिच्या समजा प्रेशर असेल, ऍक्च्युली सुरुवातीला तिने कन्सेंटली सगळं केलेलं असतं. आता ही सिच्युएशन आम्हाला माहिती असते पण तरी सुद्धा जेव्हा त्यांना जोडायचं नसतं घरच्यांना मग केसेस दाखल होतात आणि ती फिर्यादी म्हणून ती बाई असते. म्हणजे कुठेतरी असं वाटतं की करताना प्रेम तुम्ही दोघांनी केलं परंतु काही कारण असतो ती फिर्यादी झाली म्हणजे ती विरोधात गेली तर समोरच्यावरती नाईलाज असतो तो अत्याचारच झाला. म्हणजे जो मुलगा पुरुष असतो जो नवरा असतो किंवा तो झालेला नसेल का, बऱ्याच वेळेला असंही होतं की मला लग्नाचा आम्ही दाखवलं माझ्याशी माझ्यावर बलात्कार केला अशा केसेस दाखवतात किंवा सिरियस ऑफेन्सेस दाखल होतात आणि नंतर जेव्हा आम्हाला लक्षात येतं की नाही त्या दोघांची समज होती परंतु भोगावं मात्र पुरुषाला लागलं तर तिथे कुठेतरी आम्हाला जाणवतं की तिथे चूक जातो. पण या संदर्भात पण दुसऱ्या बाजूने न्याय मिळवून देण्याची प्रक्रिया असू शकते ना? असू शकते, त्याही बाबतीत आम्ही केलेले आहे. कारण आता जी सध्याची परिस्थिती आहे अत्याचारांची वातावरण एक मॅच्युअर माणसं तुम्ही विषय घेतला पण सध्याच्या परिस्थितीमध्ये डोमेस्टिक व्हायलन्स झाले किंवा रेपचे प्रकार झाले किंवा अगदीच दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आता लहान मुलांवरती लहान मुलींवरती जे अत्याचार होते त्याच्या केसेस दाखल असतात तर त्या लहान मुलांवरती होणारे जे लैंगिक अत्याचार याच्या बाबतीत मग तर सिरियसली आपण विचार करणार होतो. आणि अलीकडे त्या घटना पण वाढतात, खूप वाढल्यात. कारण त्या जे लहान असतात त्यांचा काय दोष त्याच्यामध्ये, परंतु या बाबतीत जे लोक त्यांच्यावरती रेप करतात किंवा सेक्शुअल हॅरेसमेंट करतात त्या व्यक्तीची जी मानसिक प्रवृत्ती जी आहे ती भयानक असते आणि ती जोपर्यंत आपण मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हे अत्याचार कुठल्याही प्रकारचे असतील, मग ते डोमेस्टिक व्हायलन्सची असतील, सेक्शुअल हॅरेसमेंटची असतील किंवा अजून इतर काही असतील, ते बदलणारच नाही. त्याच्यासाठी आपल्याला मानसिकता बदलणं हेच गरजेचं आहे. ती विकृत जी प्रवृत्ती आहे तिलाच मारणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करता आलं तर तिचे मानसिक मनोबल वाढवणं, कायद्याची त्याच्यामध्ये भूमिका मांडणं, त्याचा अवेअरनेस आणणं आणि कायद्यामध्ये त्याचं मदत देणं, व्यक्तींना मदत देणं हे जास्त गरजेचं आहे. बरोबर आहे, आपण सगळे आशावादी आहोत की प्रवृत्तीही बदलेल अशी अपेक्षा करूया. कुंदन सर मला एक सांगा की थोडा वेगळा प्रश्न आपल्याला विचारतोय की कायद्याची भूमिका निभावत असताना भावनेला कितपत महत्व द्यावं, इमोशनला? काय तुम्ही सगळ्यांनी तमाम नागरिकांनी एक गोष्ट नक्की पाहिलेली असेल, न्याय देवतेच्या डोळ्यावरती काळी पट्टी बांधलेली असते. कायद्यात भावनेचा थारा नसतो, तो कायद्याच्या चौकटीत जर तो गुन्हा बसला तर तो गुन्हा दाखल होतो, कायद्याच्या चौकटीत जर पुरावे आले तर त्याला शिक्षा होते. ती चौकट नसेल तर मात्र काही उपयोग नाही, त्याची भावना किती मोठी असते. आता खूपदा प्रश्न निर्माण होतो की एखाद्या खुनाच्या गुन्ह्यातून आरोपी सुटतात, मग जो मेला तो कसा मेला, मग त्याचा खून कोणी केला, हा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो. पण अशा वेळेला कायद्याच्या चौकटीत ज्या काही गोष्टी घडतात
आणि पुराव्याच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी अपेक्षित असतात अभिप्रेत असतात त्या होती तरच त्याला शिक्षा होऊ शकते, तरच सामान्य जनांना हवा असलेला न्याय मिळतो, अन्यथा तसं काही होत नाही. त्याच्यामुळे भावनेवर किती काही धारा नसतो, पुरावाच महत्वाचा. अगदी बरोबर आहे. आता आपण सगळे जे दिवस अनुभवतो आहे हे सगळे कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनचे आहे आणि लॉकडाऊनचे परिणाम हे समाजातल्या सगळ्या घटकांवर आहेत असंही म्हटलं जातं की काही चांगले परिणाम झालेत काही वाईट परिणाम पण झालेत. आता चांगल्यांचा विचार करायचा म्हटला तर आपण असं समजूया की सगळेजण आपापल्या घरात असल्यामुळे गुन्ह्यांचं प्रमाण काही प्रमाणात कमी झालेलं आहे का, हा एक भाग. आणि त्यातल्या त्यात राहुलजी मी आपल्याला विचारणार आहे की ज्याच्यावर आपण गेले अनेक वर्ष काम करतायत, चळवळीत काम करतायत, की इतर वेळेस लॉकडाऊनच्या आधीच्या परिस्थितीमध्ये आपल्या कम्युनिटी राईट्स असेल किंवा जातीवादाशी संबंधित जे काही गुन्हे घटना घडताना आपल्याला दिसायचे, तर आत्ता आपला अनुभव काय, हा कमी झाला का, हा एक भाग, आणि नसेल तर आपला अनुभव काय, आपलं मत काय त्याच्यावर. मुळात हा जो एक विषय आपण आता अरेंज करत आहे की कम्युनल राईट, तर मुळात कम्युनल राईट आणि आताची स्थिती, मुळात कम्युनल राईट ज्या पद्धतीने या ठिकाणी राजकीय प्रक्रियेने मॉडेल म्हणून विकसित केलेलं आहे, तर आता देश पूर्ण या पातळीवर येऊन ठेवलेला आहे की तो पूर्ण असुरक्षित आहे. अशा असुरक्षिततेच्या काळामध्ये नवीन कुठली एखादा इव्हेंट जन्मायला घालणं हा जवळपास या सगळ्या व्यवस्थेच्या परिघाबाहेरचा तो विषय. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की गाववाड्यामध्ये जातीय अन्याय अत्याचाराच्या ज्या घटना घडतात, तर पुन्हा तिथेही हाच विषय महत्त्वाचा आता आपल्याला रेस होताना दिसतोय की लोकांच्या प्रायोरिटी बदललेल्या आहेत. प्रत्येक व्यक्ती हा या पातळीवर असुरक्षित झालेला आहे की तो कुटुंबामध्ये देखील स्वतःला आज असुरक्षित महसूस करतोय, तर अशा पातळीवर तो सामूहिक व्यवहार करण्याच्या स्थितीत नसल्यामुळे कम्युनल राईट आणि जातीय अन्याय अत्याचाराच्या परिघामध्ये तो तूर्त तरी आपल्याला दिसत नाहीये. पण दुसरी एक बाजू या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की मुळात या गोष्टीला फेस करण्यासाठी आपल्याकडे प्रत्येक व्यक्तीचं जे एक नागरीकरण होण्याची प्रक्रिया हवी होती. म्हणजे जसं आता आपण एक बघतोय की या गोष्टीला आपण कशा पद्धतीने फेस करायला हवं होतं, तर माझ्यासारख्या एका सर्वसामान्य व्यक्तीला या गोष्टीची न समजणारं पुढं पडतं की आज आपण ज्या स्थितीमधनं बघत आहोत की सर्वसामान्य लोकांना देखील आपल्याला प्रत्येक वेळेस सांगावं लागतंय की नेमकं काय केलं पाहिजे आणि प्रशासनाकडनं जे नेमके संदेश बाहेर येत आहेत ते देखील विसंगत स्वरूपात येतात. म्हणजे साधी गोष्ट असेल की अतिशय गुणवत्ताधारी असणारे तुकाराम मुंडे साहेब असतील, जे नागपूरचे आता हल्ली महाराष्ट्र स्तरावर नावाजलेलं व्यक्तिमत्व कर्तव्यदक्ष अधिकारी, त्यांनी सांगितलं की आता या काळामध्ये मास्क वापरणं हा मूर्खपणा आहे. त्यांनी असा संदेश देणे एका मोठ्या माणसाने आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य लोकांना भारत सरकारने जाणीवपूर्वक हा मेसेज देणे की प्रत्येकाने तो वापरला पाहिजे. तर मला असं वाटतं की आता जो घाबरलेला सर्वसामान्य व्यक्ती आहे, भारतातला नागरिक आहे, त्याला देखील या अशा अधिकृत असणाऱ्या संवादाच्या प्रक्रियेमधनं अजून विसंगतीकडे घेऊन जाणारे जे संदेश येत आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की व्यक्तीला त्याचं स्वतःचं जे व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून अभिव्यक्ती करण्याची जी संधी पाहिजे त्या कुठल्याही स्कोपमध्ये आता हल्ली आपल्याला व्यक्ती दिसून येत नाहीये. तो अराजक सदृश परिस्थितीमध्ये जीवन जगताना दिसतोय, म्हणून तो आता तूर्त कुठल्याच मॉडेलमध्ये नाहीये. तुमच्या या प्रश्नाला अजून एक असं चांगल्या पद्धतीने उत्तर देता येऊ शकतं की आता वैद्यकीय सेवेमध्ये सुद्धा, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की भारतातल्या आरोग्याचा स्तर अचानकपणे अतिशय चांगला स्वास्थ्य हे सुधारलेलं दिसून येईल की लोक आता वैद्यकीय सेवा देखील घेत नाहीयेत, कारण कोरोनाने लोकांना फिट केल्याचं देखील आपल्याला दुसरं उदाहरण दिसायला लागून गेलेलं आहे. म्हणजे याचा असं म्हणता येईल का कोरोनाने सगळ्यांना एका धाग्यात बांधलं आणि मगाशी आपण जो मुद्दा उपस्थित केला तो त्या मुद्द्यावर मी आपल्याला परत आणतोय की समजा आता प्रायोरिटी बदललेल्या असल्या तरी जेव्हा परिस्थिती सुरळीत होईल आणि लॉकडाऊन थोडं कमी होईल तर या संदर्भातल्या घटना ह्या एकदम उसळी घेऊन पुन्हा वाढतील का, आपल्याला काय वाटतं? हे तर सगळ्यात खतरनाक आहे, कारण आता येणारा जो काही नंतरचा इव्हेंट असेल तो इतका घातक असेल की आता भारतीय माणसाची जी मानसिकता आणि एकूण त्याची समाज रचना आणि त्याची जीवन जगण्याची जी कार्यपद्धती ही जर आपण जागतिक पातळीवर इतर देशातल्या नागरिकांशी तुलना केली तर आपल्याला एक अनन्य स्थान दिसून येतं. जसं आजही एका बाबतीमध्ये आश्चर्यजनक भारतीय व्यक्तीचं या बाबतीमध्ये ज्याला स्वरूप पाहून झालं आहे तुमचं माहिती का की इतर जगातल्या नागरिकांपेक्षा भारतीय जो काही जीवन जगण्याच्या प्रक्रियेमध्ये जी उर्मी आणि शक्ती खर्ची घालतो त्या बाबतीमध्ये तो जो आता प्रिझर्व झालेला आहे, तर ही प्रिझर्व
ठेवण्याची त्याची शक्ती ही मला असं वाटतं आता निरंतर असणार आहे. म्हणून मला असं वाटतं की आता सायकोलॉजिस्ट आणि क्लिनिकल म्हणजे जे काही आता असतील क्लिनिकल सायकोलॉजिस्ट यांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता लागणार आहे. कारण आता लोकांना हे जे काही अंगवळणी पडलेलं आहे की आपण कशा पद्धतीने, कारण आपल्याकडे एक बघतोय आपण आता आली की भारत हा सगळ्यात जास्त 40 कोटी लोकांच्या रोजच्या जीवन जगण्याचा प्रश्न हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर सोडून आपण मोकळे झालेलो आहोत. म्हणजे लोकांच्या उपजीविकेचं इव्हन रस्त्याने जाणाऱ्या लोकांची समस्या कशा पद्धतीने निर्माण झाली, तर या दृष्टिकोनातून विचार करता मला असं वाटतं की बुद्धिजीवी घटक म्हणून त्या मुद्द्यावर मी परत येईल. मला असं वाटतं केव्हापासून कुंदनजी आपल्याला काहीतरी सांगू इच्छित आहेत आणि ते मला विचारही करत होते. प्रश्न असं होतं कम्युनल हा शब्द प्रयोग करून तुम्ही प्रश्न विचारला, त्या अनुषंगाने मी सांगेन की ठीक आहे, 18 पगड जातींची आपली व्यवस्था आहे, ती समाज व्यवस्था आहे, ती अर्थव्यवस्था आहे, ती सगळ्या गोष्टींची व्यवस्था आहे. पण दरम्यान जागतिक महासत्ता बनण्याच्या या वाटचालीत भारतानं जाती व्यवस्था तशी आता त्याची काप टाकणं सुरू केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ह्या करोनानं तर ही सगळी व्यवस्थाच मोडकळीला आणलेली आहे. हा करोना काही कोणाची जात पाहून त्याला चिकटतो अशातला भाग नाही आणि सगळे आता एकमेकांना सांभाळून घ्यायला लागलेत, मदत करायला लागले, ही बाबही या निमित्ताने पुढे आलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आमच्या सहकारी मित्रांनी सांगितलं की अनेक प्रश्न निर्माण झाले, पुढे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. सद्यस्थितीत कौटुंबिक हिंसाचाराच्या अनेक तक्रारी आम्हाला आमच्या मोबाईल दूरध्वनीवर मिळतात, घरी असलेल्या लँडलाईनवर मिळतात. तर ह्या अनेक गोष्टींची आता वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मला वाटतं सामाजिक विषमतेपेक्षा ह्या करोनाच्या काळात आर्थिक विषमतेची तरी फार मोठी निर्माण झाली. काही जण खूप तळ गाठलेला आहे, संपायला आले, बऱ्याच जणांच्या मनात आत्महत्येचे विचार डोकावत आहेत आणि काही जणांची परिस्थिती या करोनाशी रिलेटेड व्यवसायामुळे ती खूपच चांगली झालेली आहे. आपण 5G या तंत्रज्ञानातून आता लवकरच काही महिन्यात किंवा वर्षभरात आपल्याकडे परिस्थिती निर्माण होणार आहे. म्हणजे एकीकडे आपण टेक्नॉलॉजीनं फार समृद्ध होत जातोय, दुसरीकडे आर्थिक दरी रुंदावत आहे. तर ह्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी घडाव्यात अशी अपेक्षा सर्व बुद्धिजीवी मुद्दा उपस्थित केला की आत्महत्येचे विचार मनात येत आहे. हे खरं आहे की आपल्याला आता या घटना समाजात वाढताना दिसत आहेत. मॅडम, या संदर्भातली समाजातली मानसिकता बदलवण्यासाठी कोणी पुढाकार घ्यावा किंवा काय केलं पाहिजे असा मुळात महत्वाचा मुद्दा आहे. तो जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात त्याची सुरुवात आपल्याला घरापासून केली पाहिजे. कारण ती व्यक्ती घरात राहत असते आणि घरच्यांनी त्यांच्यावरती लक्ष दिलं पाहिजे की याच्या मनामध्ये काय चाललं. जेव्हा मी एक असं म्हणेल की तुम्ही जर म्हटले की अनेक वाईट परिस्थिती पुढे आहेत, पण त्याच्यात पॉझिटिव्ह गोष्ट आहे. मी अशी बघते की ह्या कोरोनामुळे ऍटलीस्ट घरामध्ये लोक एकत्र राहायला लागले. डोमेस्टिक व्हायरस कदाचित वाढलाही असेल, परंतु एकमेकांच्या मना तरी ते बघायला लागले. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा समजा एखाद्या फ्रस्ट्रेशन मध्ये गेलेला आहे, ही परिस्थिती आता सध्या आलेली आहे की मुलं आहेत, समज तरुण मुलं आहेत, त्यांना बाहेर जायला मिळत नाही, त्यांना त्यांच्या मनासारखं करायला मिळत नाही, तर त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये फ्रस्ट्रेशनचे विचार येत आले आणि कुठेतरी सुचारचे ते प्रयत्न करतात. मला आता ते सध्याची उदाहरणं मुलांची जास्त दिसतील, तरुण मुलं मुली जे आहेत, तर त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे त्यांच्या घरच्यांच्या मनामध्ये पहिले त्यांनी घरच्यांनी बघितलं पाहिजे आणि त्यांच्याशी संवाद केला पाहिजे. हा संवाद कुठेतरी कमी पडतोय, एकमेकांना समजून घेण्याची जी आहे कपॅसिटी ती कुठेतरी कमी पडते. आणि सामाजिक दृष्टिकोनाने जर आपण बघायला गेलो तर आता मुलं मुली कसे आहेत किंवा आपण लोक जे आहोत ते एकमेकांना भेटत असतो आणि भेटण्यामधून आपण एकमेकांच्या ज्या काही अडचणी असतात किंवा आपल्याला आलेले काही प्रॉब्लेम्स आहेत ते शेअर करत असतो. परंतु लॉकडाऊनमुळे झालं काय की घरात राहण्यामुळे एकमेकांशी या गोष्टी शेअर केल्या जातो, त्या कुठेतरी शेअर केल्या गेल्या पाहिजे. आत्महत्येचं प्रमाण जर आपल्याला कमी करायचं तर समजा एखादी व्यक्ती आहे आणि त्या क्षणाला तिच्या मनात काहीतरी चाललेलं आहे आणि ते जर समोरच्याला कळालं की नाही काहीतरी ते गडबड आहे आणि तो जर त्याच्याशी बोलायला लागला, त्याला पॉझिटिव्ह काहीतरी गोष्टी सांगायला लागल्या, कारण शेवटी निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे, त्याच्यात तिला पॉझिटिव्ह करणं हे पण गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी जसं मग शिवास्तरांनी सांगितलं की सायकोलॉजिकल थोडीशी जी काही आहे मानसिक दृष्ट्या किंवा त्यांचंही आपल्याला मदत घेतली पाहिजे, तर ती घेऊन जर आपण त्यांची मानसिकता बदलली तर कुठेतरी हे प्रमाण कमी होईल.
हा फायदा झाला की लॉकडाऊनमुळे सगळे सोबत कधी राहायला लागले, पण आपण सांगतात तेही बरोबर आहे की संवाद वाढला पाहिजे, नुसतं सोबत राहण्याला अर्थ नाही तर संवाद वाढला पाहिजे. पण परत मुद्दा आता कुंदन सरांकडे येईल की संवादातूनच मी संवाद घडतोय आणि मग असं म्हणताय की भांडायला भांडं लागतंय आणि मग ते कौटुंबिक हिंसाचार आणि प्रकार वाढत आहेत, तर आपला अनुभव काय की हे प्रकार खरंच वाढत आहे की चित्र निर्माण केलं जात आहे? कालच माझ्याकडे आलेली तक्रार सांगतो, नाव आम्हाला सांगता येत नाही, पण तक्रार अशी होती की नवऱ्यानं बायकोला विचारलं की तू व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉलिंग व्हिडिओ चॅटिंग करून तू कोणाशी बोलत होती? ती म्हणाली सुदैवाने मी सीसीटीव्ही लावलेला आहे, त्या सीसीटीव्हीच्या विरुद्ध दिशेनं मी बसलेली होती आणि माझा मोबाईल सीसीटीव्ही कडे होता आणि त्या स्क्रीनवरती मी माझ्या नवऱ्याशीच बोलत होती ते दिसत. नवरा बायको खरं तर या करोनाने जास्तच जवळ आणलेत या काळात, त्यांच्यात असलेलं प्रेम आणखी वृद्धिंगत झालं, पण ते वृद्धिंगत होताना असा संशय पण निर्माण व्हायला लागला आणि मग त्या नवऱ्याने तिथे सांगितलं की मला तू नेमका खुलासा कर, कारण मलाच आठवत नाही मी तुझ्याशी नक्की केव्हा बोलत होतो, कारण वर्क फ्रॉम होम सुरू आहे. वर्क फ्रॉम होम सुरू असताना तो घरातही असतो आणि विचाराने तो बाहेरही असतो. आता हा संवाद आहे की विसंवाद आहे, हा संवाद होताना त्यातनं विसंवाद निर्माण होतो हे खरं आहे, पण हा विसंवाद निर्माण होताना सगळ्या गोष्टींची खातरजमा पण करून घ्यावी असं एका बाजूला वाटायला लागतं आणि मग ह्या गोष्टी घडतात, मग डोमेस्टिक व्हायलन्स सुरू होतात. नाही, मुद्दा केवळ नवरा बायकोचा एकमेकांवरच्या विश्वासाचा जसा आहे तसाच मुद्दा पुन्हा मी पंडित सर आपल्याकडे येणार आहे की कायद्या संदर्भातला पण आहे, कारण आम जनतेच्या मनामध्ये कायद्याच्या बद्दल जितका आदर आहे तितक्याच कायद्याच्या संदर्भातली दुसरी बाजू पण आहे, म्हणजे विश्वासार्हतेची, आणि हा विश्वास टिकून राहावं. आता नो डाऊट की वकील स्वतःची बुद्धिमत्ता वापरतात, आपल्या कौशल्याने ते न्याय मिळवून देतात, कायद्याचा अगदी बारकाईने अभ्यास करून ते जितका जास्त न्याय देतात तितका करतात, पण एकीकडे हे घडत असताना कायद्याच्या संदर्भातल्या अविश्वासाची बाजू देखील वाढते आहे, तर या संदर्भात काही करता येईल का? डॉक्टरांना असं म्हणता येत नाही की आलेला व्यक्ती गुन्हेगार आहे म्हणून मी त्याला ट्रीट करणार नाही, तसं वकिलांना कोणीही त्यांच्याकडे आलं तर त्याला त्यांनी त्याचं कायदेशीर गायडन्स दिलं पाहिजे आणि त्याची काही जिंकली पाहिजे प्रयत्न केला पाहिजे, स्वाभाविकपणे तो प्रयत्न वकील करत असतो. आपण जे मगाशी म्हटलं त्याला इंटरनॅशनल जस्टिस डे च्या अनुषंगाने मी सांगतो आणि मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांचं एक फार सुंदर वाक्य आहे, इनजस्टिस एनिवेअर इज अ थ्रेट टू जस्टिस एव्हरीवेअर. त्यामुळे जगाच्या पटरची कुठेही अन्याय घडत असेल तर जगाच्या पटरात सर्वत्र न्यायाचा धोका असतो आणि मग हा धोका निर्माण होण्याचं स्वाभाविकपणे प्रमुख कारण काय आहे की न्याय न मिळाला ही भावना. आपण जर अनेक विचारवंतांचे विचार घेतले तर असं म्हटलं आहे की एखाद्यावरती अन्याय झाला नंतर न्याय मिळत नसेल तर दंगे होतो, म्हणजे नक्षलाईज कसे निर्माण होतात त्याच्यावरती परत म्हणता येईल होतं, अनेकांचं मत असं असतं की त्याला अन्याय झाला म्हणून तो नक्षलाईज नक्षलाईज शब्द वापरलेला आहे, शब्द वापरताना जाणीवपूर्वक शब्द वापरलाय की कोणी कसं निर्माण होतं तर त्याच्या मागे बऱ्याचदा ही पार्श्वभूमी असते, ते योग्य आयोग्य हा आपण वेगळ्या मुंबनाचा विषय तो आपण चर्चा सोडून देऊ, परंतु हे सगळं का होतं त्याच्या मागची प्रमुख कारण अशी आहे की लोकांना कोर्टामध्ये अनेक वर्ष खितपत पडावं लागतं आणि न्याय मिळत नाही. खरं तर कोर्टाची डेफिनेशन अशी की जिथे न्याय दिला जातो ते कोर्ट नाही, तिथे निकाल दिला जातो कोर्ट नाही, तिथे न्याय दिला जातो ते कोर्ट आहे. तर न्याय दिला जातो याचा अर्थ न्याय देणं पुरेसं नाही आहे, तो न्याय मिळाला असा अनुभव पण झाला पाहिजे, त्याला न्यायाची खात्री पण झाली पाहिजे. समजा 25 वर्षांनी न्याय मिळणार असेल तर तो अन्यायच आहे, पण दुर्दैवाने कोर्टामध्ये अनेक वर्ष खटले प्रलंबित राहतात, काळाच्या ओघात माणसाची विचारशक्ती कुंठे त्याच्या लक्षात राहत नाही आणि मग हे सगळं जेव्हा घडतं तेव्हा स्वाभाविकपणे तो अन्य परश होत असतो. दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर इंटरनॅशनल जस्टिस डे वर सुद्धा अशी अपेक्षित आहे की न्याय जर का लवकर दिला गेला तरच खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि यासाठी साक्षीदारांची जी सुरक्षा आहे ती फार महत्वाचा विषय आहे, कारण अनेक वर्ष जर का केस प्रलंबित पडली तर साक्षीदारांना एकतर अनेक गोष्टी विस्मरण होतात, काळाच्या ओघात त्यांना तेवढं गांभीर्य राहत नाही जी घटना त्याच्या डोळ्यासमोर घडलेली असेल त्याच्याबद्दल सांगायचं, एक सोपं उदाहरण देतो की कशा प्रकारे अन्याय होत असतो. माझे एक मित्र आहे त्यांचा कॉम्प्युटरचा क्लास चालतो, त्या कॉम्प्युटरच्या क्लासच्या ठिकाणी एकदा चोरी झाली, त्यांनी सीसीटीव्ही लावले होते, चोरी करायचं झालं की सीसीटीव्ही आहे त्यामुळे जास्त काही
चोरी न करता तो पटकन जेवढा हातात लागे तो डोकं निघून गेला. ही केस दाखल झाली. जो चोर होता तो नामचीन चोर होता आणि केस जेव्हा हिअरिंगला आली त्या त्या चोरांनी त्यांना इकडनं तिकडनं संपर्क साधला की आता तर काहीच नेलं नाहीये पण कोर्टात माझ्या विरुद्ध बोललात तर मात्र घरी येऊन तुमच्या गुंडले. ते माझ्याकडे आले की आता मी उत्तर काय म्हणजे मी काय केलं पाहिजे की मी मला अशी भीती वाटते की मी जर काही चोराच्या विरुद्ध साक्ष दिली आणि तो दिसत होता सीसीटीव्ही मध्ये सीसीटीव्ही फुटेज होते सगळं काही होतं होते आयडेंटिटी दिसत होतं पण यांनी सांगायचं होतं की माझे तुम्ही दत्त गेले वगैरे वगैरे तर मी यांची साक्ष महत्वाची होती. मी त्याला स्वाभाविक पण सांगितलं की नाही तुमच्या इथं चोरी झालेली आहे तुम्ही टिकव राहा. मी त्यांना प्रिपेअर करून पाठवलं होतं पण कोर्टापुढे ते पटवून गेले नाही तर मला आता काहीच आठवत नाही माझ्याकडून सीसीटीव्ही फुटेज घेतलं काही मला आठवत नाही मग काय कसं आहे म्हणजे मुळात साक्षीदारांची सुरक्षितता हा फार महत्वाचा विषय आणि न्याय मिळायला विलंब जो होतोय हा त्यातून जास्त गंभीर विषय. जर का न्याय लवकर मिळाला साक्षीदार सुरक्षित राहिले आणि निकाल देण्यामध्ये कोर्टाच्या न्यायाधीशांनी तत्परता दाखवली तर अनेक गोष्टी सुटतील. याच्यातला एक महत्वाचा म्हणजे पोलीस. आपण अनेकदा बघतो की मी जातो परिस्थिती सांगतो साहेब माझी गाडी चोरायला गेली सांगा कशा रंगाची होती मी सांगतो लाल रंगाची होती तर काळ्या रंगाची गाडी चोरायला गेली सांगतो साहेब माझी लाल रंगाची तर गेली ना तुम्हाला काय कळतं काळ्या रंगाची गेली ना हे सांगा. माझी तर लाल होती गाडी पिढ्यात काळायची आहे कसं काय त्यामुळे ही जी यंत्रणा आहे या यंत्रणेवरती कदाचित खूप दडपण आहे कदाचित त्यांच्याकडे दडपणात कोणतीच केस तयार होत नाही पण हे काही योग्य नाही. त्यामुळे सुरुवात तर अशी आहे की पोलीस यंत्रणेने प्रामाणिकपणे चौकशी करणं कोर्टापुढे ती केस आल्यानंतर सरकारी वकिलांनी थोड्याच प्रामाणिकपणे त्या केसचा कधीच देण्याचा प्रयत्न करणं साक्षीदारांनी साक्ष प्रामाणिकपणे देणं आणि न्यायाधीशांनी प्रामाणिकपणे काम करणं आणि ती जलद गतीने हे सगळं अपेक्षित आहे. हे सगळं घडलं तर न्यायदान लवकर मिळेल अन्यथा न्याय हा आपल्यापासून दुरावस्थच आहे आणि दुरावस्थच राहील असं मला वाटतं. या पंडितजी मी अजून एक गोष्ट ऍड करतो की आम्ही सगळी मंडळी किमान डबल ग्रॅज्युएट असतो प्लस आमचा त्या क्षेत्राचा अनुभव असतो त्यात आम्ही हायकोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे निकाल आम्ही मदत म्हणून सेट करत असतो आणि तो पोलीस कॉन्स्टेबल बऱ्याचदा तो ग्रॅज्युएट पण नसतो तोच तपास करणार तोच बंदोबस्त करणार तोच पंचनामा करणार ह्या सगळ्या गोष्टी तोच करणार म्हणजे तो मास्टर ऑफ नन बट जॅक ऑफ ऑल अशा गोष्टी त्याच्यावरती सोडून दिल्या. खरं तर हे या यंत्रणांचं सगळ्यात मोठं अपयश आहे. पूर्वी आर आर पाटील साहेब गृहमंत्री असताना मी त्यांना एक ड्राफ्ट पण पाठवलेलं होतं एक पत्रही दिलं होतं काही स्टेपपर्यंत ते पुढे सरकलं नंतर तो विषय बहुधा मागे पडला की तपास यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा या दोन्ही यंत्रणा वेगवेगळ्या तऱ्हेची गरज आहे. आज सगळ्यात महत्त्वाची गरज आहे कारण सामान्य नागरिकांना वाटतं गुन्हा घडला आहे मी मगाशी म्हणालो खून झाला मग केला कोणी का खुन्याने स्वतःला संपवून घेतलं घडलं काय तर हे प्रश्न नागरिकांच्या मनात येतात. मग दिल्लीतल्या त्या तंदूर कांड्यातले आरोपी सुटले कसे याचा प्रश्न प्रसार माध्यमांनाही पडलेला असतो सामान्य जनतेला पडलेला असतो. तर याच्यासाठी आपल्याकडे जी यंत्रणा आहे ती पहिले गुन्हा दाखल करते पहिले त्या गुन्ह्यात नावं असलेले दोषी आहेत की नाही याचा तपास न करता त्यांना आरोपी करून टाकते आणि नंतर असं होतं की अरे हे तर आरोपी नव्हते मग 169 कर्मान्वये त्यांना सोडून द्यावं म्हणून सांगता येतं. मग कधी कधी त्यांना पण वाटतं अरे असं सोडलं तर काय होणार कारण परत मॅलिशियस प्रॉसिक्युशन नुकसान भरपाईचे मॅटर्स असतातच. ह्या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने पहिले तक्रार दाखल केल्यानंतर तिची मुदतीत चौकशी झाली पाहिजे आणि त्या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कारवाई झाली पाहिजे. मग अशी निकू मॅडम म्हणाल्यात की त्या प्रेमविवाहाच्या याच्यात ती मुली तक्रार करताना त्या मुलासह सगळ्या गरजेंची पण नावं टाकून देते तर ही चौकशी निष्पन्न होईल ना. आणि आता तर तुमच्याकडे मोबाईल आहे इतर यंत्रणा आहे तुम्ही याच्याद्वारे तो त्यावेळेला त्या ठिकाणी होता की नव्हता हे तुम्हाला सहज कळतं. त्याच्यामुळे ह्या यंत्रणाचा आधार घेऊन तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. केस एखादी केस समजा स्ट्रॉंग असली पण त्याच्यामध्ये जर साक्षीदारच फुटले कारण आताच्या परिस्थितीमध्ये जसं मगाशी यांनी सांगितलं की समोरच्याने प्रेशर आणलं काही वेळेला इकॉनॉमिकल गोष्टी घडतात पैसे देऊन विटनेसेस होस्टाईल केले जातात मग ती केस कितीही स्ट्रॉंग असली पण मग फिर्यादी जर होस्टाईल झाला तर त्या ठिकाणी कोणीही काही करू शकत
म्हणजे जिथे केस तुम्ही म्हणता आम्ही म्हणतो क्वांटिटी, मी माझं प्रत्येक वेळेस मी हे सांगत असते की आम्हाला क्वांटिटी केसेस नको, आम्हाला क्वालिटी केसेस. जस्टिस केव्हा मिळेल? जेव्हा ती केस खरी असते, आणि ती खरी असते तर ती स्टिकअप पण राहिली पाहिजे. आम्हाला वाईट वाटतं बऱ्याच वेळा, आम्ही फार पूर्वीपासून महिलांच्या बाबतीत अत्याचाराच्या बाबतीत आम्ही खूप मोठे प्रश्न हँडल केलेले. जेव्हा जेव्हा दळित केसेस झाल्या त्या त्यावेळेला आम्ही निदर्शने केली, मोर्चे काढले, आम्ही त्या फिर्यादीला त्या फिर्यादीच्या फॅमिलीला सगळ्यांना प्रोटेक्शन दिलं. पण जेव्हा ती केस चौकशीला यायची त्यावेळेला ती फिर्यादी उचल व्हायची, मग अशा वेळेला वाढायला लागलं की मग इतकं सगळं आपण स्ट्रॉंग करून सुद्धा जर त्या व्यक्तीची मानसिकता बदलून गेली, तिला न्याय नको आहे, ती स्वतःच त्यावेळेला उचलेल होते, मग अशा वेळेला आपण काय म्हणतो? मला असं वाटतं की जस्टिस आपल्या तर ती केस प्रेझेंट होताना जे विक्टीम आहेत त्या विक्टीमची बाजू पण, त्या विक्टीमचं सगळं एव्हिडन्स पण तो चांगला आला पाहिजे. साक्षीदारांवरतीच शेवटी सगळी केस उभी आहे आणि न्यायदान देताना. आणि मगाशी सर असं म्हटले की ते डिले होते, माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की केसेस दोन वकील चालू असतात, निकाल येणारे जज असतात. बऱ्याच वेळेला आम्ही सरकारची जेव्हा बाजू मांडत असतो, सरकारची विटनेसेस आलेले असतात, तेव्हा डिफेन्सच्या त्याच्यामध्ये ॲडजमेंट होतो. मग ती केस मग समोर कन्व्हिक्शन होणार आहे का ॲक्विटर होणार आहे हा विचार करून मग ती केस किती प्रोलॉंग करायची ते वकील ठरवतात. जर वकिलांनी ठरवलं साहेबांनी स्पीकअप केलं की नाही आज मला केस चालवायची, मग ती केस लवकर चालते आणि त्याच्या बऱ्याच गोष्टी असतात. आपण जस्टिस देऊ शकतो. कायद्याचे तज्ञ एकत्र आले की ह्या सगळ्या पैलूंना उलगडा होणारच आहे. दोन गोष्टी याच्यातून फार महत्वाच्या आहेत. एक तर तपास यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा वेगवेगळ्या असाव्या. आमचा जो मुद्दा पुढे आला, मला असं वाटतं की हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे, पण आपल्याकडे वेळेचा मर्यादा असल्यामुळे मगाशी आपण जो एक मुद्दा उपस्थित केला त्या मुद्द्याकडे मी येतो, कारण तोही फार महत्वाचा मुद्दा आहे. जो शब्द प्रयोग आपण केला नक्षलाईज, खरं म्हणजे त्या खोलात आपल्याला घुसायचं नाही, पण चळवळीतले कार्यकर्ते म्हणून वकील असले तरी राहुलजी चळवळीतले कार्यकर्ते आहेत. अनेक वर्ष सामाजिक ऐक्य सलोख्या संदर्भात ते काम करत आहेत, जातीय सलोख्या संदर्भात ते काम करत आहेत. नक्षलाईज कसे घडतात, कसे बनतात, ते योग्य की अयोग्य या खोलात आपण जाणार नाही. पण राहुलजी मला असं म्हणायचं आहे की नक्षलाईजला आपण ज्या अँगलने बदनाम करून ठेवलं आहे किंवा ज्या अँगलने बघतो त्यांच्याकडे, आता अलीकडे अशा घटना घडत आहेत की काही लोक टोळक्याने एकत्र येतात आणि एखाद्याला मारून टाकतात. कारण खरं की खोटं माहीत नाही, तो चोर होता की नाही माहीत नाही, तो खरंच पोरं चोरणार होता की माहीत नाही. मॉब लिंचिंग आपण ज्याला आपण म्हणतो की हा जो प्रकार आहे, ते याला तुम्ही कोणत्या चौकटीत बसवाल? मूळ मुद्दा असा आहे की तुमच्या प्रश्नाचं थोडस मी दुरुस्ती सुचवतो की मॉब लिंचिंग आणि नक्षलवाद याचा अर्थ अर्थी संबंध नाही. कारण नक्षलवाद हा जो काही आहे याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे. मुळात याच्यासाठी मी थोडस उदाहरण देऊ इच्छितो की हेमंत करकरे नावाचे एक अतिशय महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला परिचित असलेला कर्तव्यदक्ष अधिकारी, त्यांनी नक्षलवादाची व्याख्या अतिशय सुरेख केलेली. त्यांचं म्हणणं असं आहे की शहरी भागातला जो बुद्धिजीवी वर्ग असतो आपल्या मतावर कुठलीही तडजोड न करता अडून राहतो, यात नक्षलवादाचा जन्म होतो. म्हणजे मला त्यांची ती व्याख्या आवडलेली. आणि मला असं वाटतं की पंडित सर मांडणी करत असताना मी त्यामुळे हसलो. मला वेगळं सरांनी तर ती अप्रतिमे किंवा वेगळ्या अँगलने ती गोष्ट सांगितली, तर मला काय वाटतं की नक्षलवाद हा कसा जन्मायला आलेला किंवा त्याचा आपण अभ्यास देखील केला की 1937 सालामध्ये ज्या याच्यामधनं नक्षली बाळीमधनं ते जन्मायला आलेले, तर तिथे जी ही लोक होती म्हणजे ज्यांनी ती सुरुवात केली, तर त्यांनी ती भूमिहीन लोकांसाठी तो संघर्ष उभा करून केलेला आहे, त्याचं विकृत स्वरूप झाला, हा भाग वेगळा आणि त्यात आपल्याला खोलत जायचं. आणि दुसरा जो महत्वाचा मुद्दा आता तुम्ही रेस केला तो अतिशय महत्वाचा आहे की मॉब लिंचिंगच्या नावाने जे काही आता भारताला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भारताच्या मानबुट्टीवर येऊन ठेवलेलं संकट आहे. कारण मॉब लिंचिंगची एक प्रक्रिया कशा पद्धतीने विकसित झाली, जर आपण एक थोडंसं बघितलं की गावगाडामध्ये एक कल्चर आहे. काय कल्चर आहे? ही एक साधी गोष्ट आहे की मी देखील आता या ठिकाणी मी ज्या व्यवस्थेमधनं प्रतिनिधित्व करत आहे ती निश्चितच या देशातली एक चार स्तंभांमधला एक स्तंभ म्हणून तिला मान्यता आहे. मी बुद्धिजीवी घटकाचा प्रतिनिधी करणार आहे, माझं कुटुंब हायली क्वालिफाईड आहे, मी स्वतः इंटेलेक्च्युअल आहे, तरी देखील मी काय करतो की माझी जात म्हणून मला मिळालेली जी आयडेंटिटी आहे ती कायम जपण्याचा प्रयत्न करतो. आणि पुन्हा सामूहिक सार्वजनिक एखाद्या कार्यक्रमात आलो तर ही गोष्ट आवर्जून नोंदवतो की मी जाती व्यवस्था मानत नाही. दुसऱ्या बाजूला काय सांगतो की माझ्या कुटुंबाने माझ्यावर जे संस्कार केले ते चांगले होते
आता कुटुंब एकच संस्कार करतोय. कुटुंब कुठेही म्हणजे असं झालं नाही की कुटुंब हे ग्लोबल झालं, जागतिक झालं. कुटुंब काय करतं तर तिला ज्या परंपरेने रूढीने आलेले जे संस्कार असतात ते प्रवाहित ठेवण्याचं काम करतं आणि कुटुंब जाणीवपूर्वक जाती व्यवस्थेचं संस्कार करतं. आणि ते आम्ही जाहीरपणे एकच मैदानावर येऊन सांगतो की मला कुटुंबाने चांगले संस्कार केले, दुसऱ्या बाजूला म्हणतो तुम्ही जाती व्यवस्था मानत नाही. तर हे जे द्वैत आहे हे द्वैत आपल्याला मॉब लिंचिंगच्या माध्यमामधून समोर येताना येऊन दिसतं. काय होतंय की आम्ही जेव्हा समूहाचा पार्ट बनतो तर त्या समूहाचा पार्ट म्हणून कुटुंबाने संस्कारित केलेला व्यक्ती म्हणून त्या समूहाच्या मागे चालला जातो आणि मग आम्ही फॅक्ट फाइंडिंग करायच्या प्रक्रियेत जात नाही आणि वाद जातो आणि आता मोठ्या प्रमाणात घटना बघतोय. त्याचं विश्लेषण पण कसं होतं की मीडियामधल्या काही अतिशय नामांकित असणाऱ्या लोकांनी काय सांगितलं की जे दोन साधू होते पालघरकडनं जात असताना त्यांनी रस्ताच चुकवला. आणि मला असं वाटतं की भारतीय मूलभूत अधिकारांमध्ये संविधानाने त्यांना हे संचार करण्याचं अतिशय मोठ्या प्रमाणातलं स्वातंत्र्य दिलेलं आहे. ते जर कुठून एखाद्या एरियातून जात पण असतील तरी त्यांना जाण्यासाठी अशा पद्धतीचा प्रतिबंध असावा आणि तिथल्या त्या टोळक्याने येऊन त्यांना ज्या पद्धतीने मारावं. इथनं काय दिसतं की मुळामध्ये भारतीय नागरिकांचं जे नागरीकरण होण्याची प्रक्रिया आहे म्हणजे त्याला नागरिक म्हणून घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये आज देखील 70 वर्षानंतर आपण किती मागे आहोत याचं ते एक अतिशय मोठ्या प्रमाणातलं उदाहरण आहे. किंवा जुनेद नावाचा पोरगा जो मधुरेवरनं दिल्लीला चालला होता तर जाताना काय झालं की त्याच्याशी जेव्हा फक्त त्या 15 वर्षाचा पोरगा फक्त रेल्वेमध्ये बसण्याच्या जागेवरनं भांडत झालं त्याचं पर्यावसन असं झालं की सगळा समूह फक्त तो चेहऱ्याने आणि त्याचा जे काही व्यवहार होता ती आयडेंटिटी एक्सपोज करणारी होती की तो एका रिलिजियसचा जाणत होता देत होता आणि तो मुस्लिम होता. त्या समूहाने ती अभिव्यक्ती देऊन त्याचं कत्तल केलं. किंवा दुसरी एक आपण पँटिंग जी सराणापूरमधली आली की त्या एका घरी जाऊन ट्रॅक केला आणि त्याच्या घरी बीप शिस्तये म्हणून पूर्ण गावाने जाऊन तिथे कत्तल केली आणि नंतर फॅक्ट फाइंडिंगमध्ये कोर्टात जाऊन सगळ्या गोष्टी बाहेर आल्या. फॉरेन्सिक लॅबमध्ये रिपोर्ट आला की तिथे बीप शिजत नव्हतं तर मटण होतं. मग या समूहाला हे अधिकार कोणी दिले तर मी पुन्हा या ठिकाणी असं म्हणेन की सरांनी तो मुद्दा जो रेस केला पंडित सरांनी की या ठिकाणी जो काही डिले होते न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये यामध्ये असा जो असंस्कारित वर्ग आहे तो स्वतःहून न्याय करण्याच्या प्रक्रियेमध्ये रस्त्यावर यायला लागला आहे. आणि मला असं वाटतं की पॅरॅलल म्हणजे ज्याला एक आपण समांतर असणारी न्याय व्यवस्था निर्माण करण्याची प्रक्रिया आज आपल्याला रस्त्यावर उभी राहताना दिसते. तर मला असं वाटतं की ही उद्याच्या फॅसिझमची नांदी आहे. तर या गोष्टीला आपण मला असं वाटतं की अगदी अगदी महत्त्वाचा विषय मांडताय. खरं म्हणजे हा खूप मोठा विषय आहे. मीडियाचा उल्लेख आपण केला तर आम्ही मीडियात लिहिताना मी सुद्धा अनेकदा असं लिहिलं आहे की गर्दीला मेंदू नसतो असं आम्ही लिहितो. आता आपल्या बोलण्यातून असं जाणवतोय की हे केवळ गर्दीने समूहाने एकत्र येऊन केलेली कृती नाही ते याच्या मागे कुठली तरी जात किंवा पर्टिक्युलर हेतू आहे असंच आपल्याला म्हणायचं आहे. मॉब लिंचिंगचा हेतूच असतो म्हणजे मॉब लिंचिंगचा एक मेसेज असतो. मॉब लिंचिंग असं म्हणजे मॉब लिंचिंग असं कधीच घडत नाही की ती सहज घडली. म्हणजे आता बघा आपल्याकडे ज्या एक मोठी घटना घडली की जी असं म्हणू शकतो आपण त्याला की त्या घटनेचं म्हणजे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे म्हणजे पिंपळनेर सारख्या एरियाची घटना घडली. तर त्या घटनेमध्ये काय घडलं होतं मुलं चोरणारी एक टीम आलेली. आता याचा एक प्रोपोगंडा होता म्हणजे याचा अर्थ काय माहिती का की आपल्याकडे हेतू ठेवून एक प्रचार सुरू असतो. आता मुलं चोरणारी टीम आलेली आहे हा प्रचार करणारे लोक कोण होते किंवा मुलं चोरणारी टीम आलेली आहे तर याला काउंटर करणारी जशी आपल्याकडे एखादी यंत्रणा असली पाहिजे होती की तो जर अपप्रचार होत असेल किंवा प्रचार होत असेल. म्हणजे मला नेहमी एक गोष्ट जाणवते की आता मध्यंतरी माननीय सुप्रीम कोर्टाने देखील या मॉब लिंचिंगच्या विरोधामध्ये काही गाईडलाईन डिक्लेअर केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये काय काय केलं गेलं पाहिजे या संदर्भात प्रक्रिया केली. पण आता ते करणार काय नेमकं म्हणजे जसं मला असं वाटतं की मी आता उद्या एक सोशल मीडियावर मेसेज टाकला की धुळ्यामध्ये लहान मुलं चोरणारी टीम आलेली तर मला कसं काउंटर करतील ते म्हणजे मला त्या गोष्टीमध्ये कशा पद्धतीने पकडणार आहे. पण मला मेसेज द्यायचा आहे पवार सरांना पंडित सरांना की मुलं चोरणारे लोक आलेले म्हणून आपण आपल्या मुलांना सावध ठेवा. म्हणजे या सुरक्षिततेच्या प्रक्रियेमध्ये ज्या लोकांचा बौद्धिक गुणांक वाढलेला नाही तो काय मेसेज घेऊन अभिव्यक्ती करतील तर ही प्रक्रिया आपल्याकडे विकसित नाही. ही करण्यासाठी आपल्याकडे संस्था तत्पर असल्या पाहिजे. आणि मला असं वाटतं की पोलीस यंत्रणा ही सक्रिय नसल्यामुळे हा जो काही स्कोप मिळून जातो आणि त्या ठिकाणी लोक न्याय करण्याच्या प्रक्रियेत चालला होता त्याच्यामुळे मॉब लिंचिंग. त्याच मुद्द्याला धरून मी एक गोष्ट क्लिअर करतो. पंडित सरांना बोलायचं आहे एक तर लोक पुढे येऊन न्याय करण्याच्या भूमिकेत आहेत हा एक भाग आणि दुसरा मगाशी मॅडमच्या बोलण्यातून आलंय की न्याय संदर्भातल्या लोकांच्या मध्ये जागृती वाढत चाललेली आहे.
म्हणजे याला आपण जागृती म्हणणार की याला विकृती म्हणणार, नेमकं काय आपल्याला पुढे क्लिअर करून घ्या. एक मिनिट मी बोलू इच्छितो की मुळात समूह तुम्ही म्हटले चांगला मुद्दा वापरला होता अगोदर की समूहाला मेंदू नसतो आणि तो न्याय करण्याच्या प्रक्रियेमध्ये जातोय. तर मला असं वाटतं की ही एक विसंगती, समूह न्याय करू शकत नाही, न्यायपालिका ही अतिशय आपल्याकडे आहे. तर मला असं वाटतं की या गोष्टींना आपण कसं काउंटर करू शकतो याचं मी थोडस उदाहरण देऊ इच्छितो. तुम्ही धुळ्यात त्याचा प्रयोग केला होता, 6 जानेवारी 2012 जी धुळ्यामध्ये दंगल झाली होती त्या दंगलीच्या माध्यमामध्ये एक मोठ्या प्रमाणात प्रचार होता की बहुसंख्याक मुस्लिम वस्तीमधल्या मुस्लिमांनी त्यांच्या स्त्रिया या परगावी पाठवायला सुरुवात केलेली आहे, कारण ते आता जो काही आपला तिळगुळ संक्रांतीचा कार्यक्रम आहे तर त्या निमित्ताने ते अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये धुळ्यात दंगल करणार आहेत. तर हा प्रचार जेव्हा माझ्या कानावर आला तर मी असं ठरवलं की या रुमर्सला आपल्याला कुठेतरी काउंटर करता आलं पाहिजे. तर काय करता येऊ शकतं? म्हणून मग मी काय केलं माहिती का की 14 जानेवारीच्या आसपास तो आपला कार्यक्रम होता, 6 जानेवारीला दंगल झालेली होती, मी 8 जानेवारीला एक पत्रक काढलं, साधारण 10,000 पॉम्पलेट्स बनवले आणि बहुसंख्याक हिंदू वस्तीमध्ये ते प्रचारित करायला सुरुवात केली. काय कार्यक्रम बनवला होता की ज्या ठिकाणी दंगल झालेली ती त्याच ठिकाणी 26 जानेवारीच्या ध्वजसंचलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. आता हे जेव्हा पत्रक मी बहुसंख्याक हिंदू वस्तीत घेऊन जाऊन प्रचारित करत होतो तर लोक असं सांगायचे मला की तुला माहिती का की येणाऱ्या 14 जानेवारीला ते दंगल करणार. तर मी काय सांगायचो, मग त्या दंगलीच्या पहिले शिखर तर आम्हीच होऊ कारण आमचा कार्यक्रम तिथे आयोजित आहे. मग या गोष्टीला मी काउंटर करू शकतो. तर मला असं वाटतं की या गोष्टी आपल्यामध्ये केव्हा येतात, तर जेव्हा आपण या सगळ्या परिघाच्या बाहेर जाऊन विचार करायचा प्रयत्न करतो तेव्हा या गोष्टी येऊ शकतात. म्हणून कुठलाही बुद्धिजीवी घटक हा या पातळीवर नसतो, परंतु त्या समाजापर्यंत तो मेसेज जात असताना त्याला ज्या पद्धतीने घडवण्यात आलेलं आहे ते अतिशय घातक आहे आणि त्याचं अभिव्यक्ती ही आपल्याला रस्त्यावर. आणि आठवण म्हणून आनंद म्हणून सांगतो की जो कार्यक्रम आपण दंगले जिथे घडली मच्छीवादा तिथे जे ध्वजारोहण केलं त्या कार्यक्रमाला सकाळी मीही उपस्थित होतो. कुंदन सरांना काहीतरी बोलायचं आहे. काय होत जागतिक न्याय दिनाच्या निमित्ताने हा की लोक न्यायालयात न्याय करण्याच्या भूमिकेत, मग नागपूरचा अख्खी गुन्हेगाराचं प्रकरण असेल, पोलिसांनी दुबेला पकडून जे काही नंतर घडलंय त्याची चौकशी, त्याच्यावर मी एवढ्या खोलात जाणार नाही, पण त्यात मानव अधिकाराच्या पण सगळ्या कायद्यांसंदर्भातल्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या कमिटी स्थापन झालेल्या आहेत. पण लोक त्या भूमिकेत एवढ्यासाठी जायला लागले की बघा आजही 1972 सालच्या पोलिसांची स्ट्रेंथ धुळे जिल्ह्याला आहे. 79,000 लोकसंख्या असलेलं धुळे शहर आता 7 लाखाच्या जवळपास लोकसंख्या आहे आणि पोलिसांची संख्या मात्र उलट कमी झाली, ती वाढायला तयार नाही. का तयार नाही आहे? तर फंडिंग नाही आहे. फंडिंग का नाही? तर इतर विकासाचे प्रोजेक्ट आहे. ओ विकास हवा आहे, पण तो विकास आनंद देणारा विकास हवा आहे, तो क्रूर विकास नको आहे. आता क्रूर विकासाच्या अनुषंगाने अनेक गोष्टी घडतील, अनेक मतमतांतर होतील, पण विकास हा लोकांना आनंददायी, लोकांना चांगुलपणा देणारा, लोकांच्या भावनांना हात घालणारा असा असायला हवा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आजही आम्ही महासत्ता बनण्याच्या तयारीत आहोत असं म्हणतो, पण प्रत्येक पक्ष तिकीट वाटप करताना जातीचाच आधार देतो. कोण किती शिकलेला आहे, कोण कुठल्या विषयात पारंगत आहे हे आजही आम्ही पाहत नाही. आणि मतदान करताना पण याबद्दल मला बोलताना मी अजिबात घाबरत नाहीये. मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतोय की मतदान करताना पण जात पाहूनच मत द्या हा आपल्या घरातून आपण सुरुवात करतो. आम्ही कधी विकासाच्या मुद्द्यावरती भांडणार आहोत, आम्ही कधी प्रगतीच्या मार्गावरती विचार करणार आहोत, आणि आम्हाला न्याय मिळायला लागत असेल, आम्हाला न्याय हवा असेल, तर हा विकास मग तो आर्थिक अनुषंगाने असेल, तो शिक्षणाच्या अनुषंगाने असेल, तो एकूण विकासाच्या अनुषंगाने असेल, एकूण देशाच्या डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने असेल, मग चीनशी चीननं वाकडी नजर केली तर आम्ही पण तेवढेच प्रबळ आहोत. ही भूमिका घेऊन भांडणारा विकास असेल. यासाठी जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी हव्या असतील आणि नेपाळसारख्या छोट्याशा एवढ्याशा देशानं उणधुणं काढलं ज्याला आम्ही स्वातंत्र्य मिळवून दिलं, आम्हीच स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या बांगलादेशाला आपली खोडगाळ करावी, ज्या श्रीलंकेला सांभाळलं त्यानं कोणी करावी, आणि ज्या अफगाणिस्तानला आम्ही स्थैर्य दिलं
त्यातल्या काही गटांनी भारताविरुद्ध कारवाई करावी, ह्या गोष्टी जर तमाम जनतेला थांबाव्याशा वाटत असेल आणि नुसतं स्वतःला न्याय मिळावा, नुसतं माझ्या समाजाला न्याय मिळावा, नुसतं माझ्या शहराला न्याय मिळावा, नुसतं माझ्या राज्याला न्याय मिळावा असं वगळता माझ्या देशाला न्याय मिळावा असं वाटत असेल, तर तुम्ही शिकलेला उमेदवार जो सर्वांगीण विचार करीन त्याला निवडून द्या, त्यावेळेला जातीपातीचा विचार करू नका, अन्यथा तुम्हाला हीच परिस्थिती वर्षानुवर्ष दिसेल, त्यात बदल होईल असं मला वाटत नाही। आणि जागतिक न्याय दिनाच्या अनुषंगाने मी हा सगळ्यात मोठा विचार तुमच्या समोर घेऊन आलोय असं मला वाटतं, आणि या अनुषंगाने कोणाला काही मत मांडायचं नाही। बरोबर आहे, न्यायाची भूमिका आपण सांगतात असं ही फार व्यापक असली पाहिजे, ती व्यक्तिगत न्यायालयावर सोडून कशी चाललो तुमची पण भूमिका आहे ना। आपल्या बोलण्यातून एक मुद्दा आला की जो गँगस्टरचा किंवा गुंडांचा विषय आपण काढला, आता सध्या विकास दुबेंचं प्रकरण खूप गाजत आहे। पंडित सर, मला आपल्याला विचारायचं आहे, वकील म्हणून सांगा की विकास दुबेच्या संदर्भात न्याय झाला की त्याच्यावर अन्याय झाला, एका वाक्यात सांगायचं। एका वाक्यात मी मगाशी जे काही राहुलजी बोलले थोडं ऍड करतो, तुमची परवानगी थोडं जास्त बोलतो। मुळात म्हणजे दलाई लामांचं एक फार सुंदर कोट आहे की आजच्या काळात शिक्षण रक्कड झालंय, शानपण दुर्मिळ झालंय, या सगळ्या गोष्टीचं सगळ्यात मूळ सूत्र तिथे आलेलं आहे की सगळ्या ठिकाणी शानपण दुर्मिळ झालेलं आहे। विकास दुबेच्या प्रकरणामध्ये अन्याय झाला का न्याय झाला, तर ही माणसाच्या बघण्याच्या भूमिकेतली भूमिका आहे। वकील म्हणून मी तटस्थपणे सांगेल की जोपर्यंत सगळे पुरावे माझ्याकडे येत नाही आणि जोपर्यंत मी सगळ्या गोष्टीची छाननी करत नाही तोपर्यंत मी मत देणे अयोग्य आहे, त्यासाठी अयोग्य पण बसत आहे। पण स्वाभाविकपणे काही गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे। एक म्हणजे वाटतं, त्याला एक उदाहरण सांगतो। तेलंगणामध्ये एका मुलीवरती बलात्कार झाला, गँग रेप झाला आणि नंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्या आरोपींना ठार मारलं चौघांना, आणि ती गंमत अशीच होती की पोलिसांचीच बंदूक गुंतवायला आणि पोलिसांवरती हल्ला केला। विकास दुबे प्रकरणात तसंच घडलेलं आहे, थोड्या कोइन्सिडन्स असेल। या सगळ्या प्रकरणामध्ये जनतेला असं वाटतं की जे काही घडलं ते योग्य घडलं, पण अनेक प्रश्न आम्ही तोच करतो की बा याच्यामध्ये खरंच तोच दोषी होता का, कारणे कोण दोषी होते, याच्यामध्ये अजून काही अन्य दोषी होते का, मग ते कसे मिळतील। आता ही सगळी चॅप्टर्स क्लोज होतात, त्यामुळे विकास दुबे हे प्रकरण आपण आयसोलेटेड असं विचार करून चालणार नाही। हे सगळ्या प्रकरणांचा एक विचार केला तर तटस्थपणे प्रत्येक वेळीस कोणताही मागचा पुढचा इतिहास लक्षात न घेता त्या त्या प्रकरणाचा स्वतंत्रपणे विचार करावा लागेल। इशरत ज्या प्रकरणाची खूप चर्चा झाली पण अंततः सुप्रीम कोर्टात ते प्रकरण फेल केलं, त्यामुळे आपण एखाद्या प्रकरणावरती चर्चा करताना ते प्रकरण खरं आहे खोटं आहे आपला दोघी बँकांनी बघावं लागतं। आणि वकील म्हणून तर आम्ही निश्चितच हे सांगतो की जोपर्यंत पुरावे येत नाही तोपर्यंत उत्तर देत नाही। एका वाक्यात सांगितलं जात होतं, कुठेतरी संशयाला जागा निर्माण करणारी स्थिती विकास दुबे प्रकरणात झालेली आहे। एखादी स्क्रिप्ट वाटावी इतकं ते कोइन्सिडन्स घडलेलं आहे, पण याचा अर्थ खरंच तसं घडलं असेल का, आता चौकशीचा विषय आहे, त्यामुळे त्याबद्दल आता न्याय परिषदेमधून जामीन मत देणं योग्य नाही आहे। परंतु हे निश्चित आहे की या सगळ्या गोष्टी तो हिंसाचार हा मॉब लिंचिंग मधला असो, तो नक्षलाच्याकडनं होणार असो, तो एखाद्या सामान्य व्यक्तीकडून होणार असो का पोलिसांकडून होणार असो, याच्यावरती असं म्हटलं जातं की अंधाराला अंधार दूर नाही करू शकत, अंधाराला उजेड दूर करतो। त्यामुळे यासाठीच आपल्या आज अतिशय आनंदाची गोष्ट अशी आहे की आपण जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही राष्ट्रामध्ये राहतो आणि जगातली सगळ्यात चांगली घटना ही आपल्याकडे आहे। सुदैवाने आपली न्यायव्यवस्था सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे काम करते। बोटावर कोण तरी काही घटना आहेत इथं आम्हालाही वाटतं की न्यायव्यवस्था चुकली आहे, पण त्या घटना फार मोजक्या आहेत। अनेक घटनांमध्ये न्यायव्यवस्थेने अगदी मोठमोठ्या लोकांना जेलमध्ये पाठवलेलं आहे, आपण अगदी पीव्ही नरसिंहरावपासून जेलिदापर्यंत अनेक प्रकरणं बघितलेले, त्यामुळे कदाचित देर असेल पण अंधेर नाही असं आपण जे नेहमी म्हणतो तसं न्यायव्यवस्थेमध्ये ती सोय आहे। त्यामुळे जागतिक न्याय दिनानिमित्त मी स्वाभाविकपणे अपेक्षा करेल की अशा प्रकारे कायदा पोलिसांनी आता धरू नये, ज्याच्यावरती अन्याय झाला या गोंडस नावाखाली त्यांनी पण कोणावरती अन्याय करू नये, आणि ज्याला असं वाटतंय की आपला न्याय हवा त्यांनी न्यायाचे दरवाजे छोटावे, त्यासाठी काय उघडे आहेत। आणि मला असं वाटतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये पत्रकारांची फार मोठी भूमिका आहे, पत्रकारांच्या भूमिकेशिवाय हे काहीही होऊ शकत नाही, कारण जनतेची जागृती करणं आणि जनतेला अंजन घालून मार्गदर्शन करणं हे सगळ्यात छोटी पत्रकारच करू शकतात, ते ना न्यायाधीश करू शकत ना पोलीस करू शकत ना वकील करू शकत। राजकारण्यांच्या त्यामुळे सगळ्यांनाच खऱ्या अर्थाने कान टोचण्याचा आणि त्यांना मार्ग दाखवण्याचा अधिकार
तुम्ही लोक वापरतातच आणि तुम्ही करतातच, त्याचाच एक भाग आपण आता परिसंवाद समजूया. आपण फार चांगली खुली चर्चा करतो आहोत. आपण जवळपास आपला वेळही संपत आलेला आहे. जसं पंडित सर आणि कुंदन सरांनी सांगितलं की न्याय संदर्भातली भूमिका काय असली पाहिजे, मला असं वाटतं मॅडम अगदी थोडक्यात तुम्ही काय सांगू शकाल या दिनानिमित्ताने. या दिनानिमित्त मी असंच म्हणेन की जे विक्टीम आहे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांनी पुढे यावं, कारण त्यांच्या अवेअरनेससाठी सांगायला पाहिजे. त्यांच्या जे हक्क आहेत ते त्यांनी जाणून घ्यावे, त्या हक्कासाठी त्यांनी पुढे यावं, त्यांना आम्ही मदत करायला नक्कीच तयार आहोत, त्यांना तो नक्कीच न्याय. राहुलजी आपण काही सांगाल. न्यायाच्या संदर्भामध्ये मी थोडंसं एका वेगळ्या अँगलने समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण करण्याचा प्रयत्न करेल की मुळामध्ये न्याय हा कायदेशीर दृष्टिकोनातूनच मिळायला हवा याच्याविषयी बिलकुल दुमत असायचं कारण नाही. परंतु न्याय मिळत असताना त्याच्यामध्ये जे काही थोडंसं विषयांतर झाल्यासारखं वाटेल, पण पंडित सरांनी आणि पवार सरांनी पण तो मुद्दा अतिशय जोरदारपणे रेस केला की चौकशी करणारी म्हणजे तपास करणारी यंत्रणा जी आहे तर ती आणि न्यायालयीन यंत्रणा याच्यातलं जे काही स्वायत्तता आहे ती अतिशय कर्तव्य दक्षपणे पुढे गेली पाहिजे. आणि आता होतं काय माहिती का, पॅरेलल न्यायपालिका बनण्याची जी काही प्रक्रिया तयार झालेली तर ती मला असं वाटतं आणि म्हणूनच नक्षलवाद असेल, वेगवेगळे प्रवाह असतील, हे जे काही जन्मायला येत आहे तर हे जन्मायला घालणारी जी काही प्रक्रिया आहे तिचा जाहीरपणे आपण या अशा संवादाच्या निमित्ताने निषेध पण केला पाहिजे. आणि हे जे काही बीज निर्माण होण्याची प्रक्रिया जिथून कुठून असेल आपल्या अवधी होती ती आपल्या आपल्या छोट्या छोट्या प्रयत्नांच्या माध्यमामधून पुरडण्याचा प्रयत्न देखील आपण केला पाहिजे, तरच तो जागतिक न्याय दिनाचा खऱ्या अर्थाने आपण यशस्वीता करू शकतो. दुसरी एक व्याख्या मी या ठिकाणी सांगेल की सरांनी चांगला मुद्दा रेस केला होता की या ठिकाणी खऱ्या अर्थाने देशाचा आपण विचार केला पाहिजे. मला असं वाटतं की पहिल्यांदाच विधान समितीमध्ये देशाचा विचार होत असताना महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय जोरदारपणे वाजलेला वाद होता की नेमका देशाचा विचार करत असताना तो कुठल्या पातळीवर आणि पाहिजे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की असेल आणि व्यक्तीचं मूल्य जर आपल्याला जोपासता आलं तर मला असं वाटतं की देश घडण्याची प्रक्रिया आम्ही निश्चितपणे विकसित करू शकू. आणि मला असं वाटतं की म्हणून त्यांनी जी काही लोकशाहीची व्याख्या पण केलेली होती की व्यक्तीच्या आणि समाजाच्या संस्थेच्या जीवनामध्ये आर्थिक सामाजिक राजनैतिक दृष्ट्या बदल घडवण्यासाठी रक्तविरहित मार्गांनी केलेला प्रयत्न म्हणजे लोकशाही, या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची ती व्याख्या केलेली होती. आणि मी शेवटचं संबोधताना महात्मा फुलेंचं एक वाक्य सांगतो. महात्मा फुलेंनी त्यांच्या गुलामगिरी नावाच्या ग्रंथामध्ये एक वाक्य वापरलेलं होतं, पाश्चिमात्य लेखकाला कोट केलेलं होतं, ते असं म्हटले की मी तुमच्या मताशी सहमत नसेल परंतु तुमचं मत निर्भयपणे मांडण्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी मी निश्चितपणे लढेल. त्या दिवशी मला असं वाटतं की आपण कायद्याची प्रक्रिया निर्माण करण्यात यशस्वी झालो आहोत असं मला या निमित्ताने वाटतं. नक्कीच महापुरुष हे कधीच मरत नसतात, ते अमर होत असतात. मी आजच सकाळी एक पुस्तक हाती घेतलंय वाचायला, गांधी का मरत नाही, चंद्रकांत वानखेडेंचं पुस्तक आहे. आपण जे मुद्दे उपस्थित केले ते खूप महत्त्वाचे आहेत मॅडम. आपणही जे काही सांगितलं वारंवार जे सांगत होते की पुढे आलं पाहिजे, खरं म्हणजे चर्चेला एका वेळेची मर्यादा असते आणि खूप प्रश्न अजून अनुत्तरित आहे की ज्याच्यावर आपण खरं तर खूप खोलात जाऊन चर्चा करू शकतो. म्हणजे आरोपी स्वतःच फिर्यादी मागे का सरकतात किंवा साक्षीदारांना कसं फोडलं जातं, कायदा सहज विकत घेतला जातो असं का म्हटलं जातं, अशी हिंमत का केली जाते, याच्यातल्या खूप काही त्रुटी पण आहेत, याला दुसरी बाजू पण आहे. पण आपण आज जी काही चर्चा घडून आणली एका आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये, आपला उद्देश असा होता की आंतरराष्ट्रीय न्याय दिनाच्या निमित्ताने ही चर्चा जरा न्यायावर खुली चर्चा व्हावी. चार वेगवेगळ्या मान्यवरांना आपण या ठिकाणी बोलवलं होतं की आपापल्या अँगलने त्यांनी हा विषय थोडा उलगडून बघावा किंवा सांगावा, कारण न्याय किंवा कायदा हा खूप खूप मोठा विषय आहे, समजून घेण्याचा विषय आहे. याची आपण थोडक्यात जर त्याचा सारांश काढायचा म्हटला तर सर्व मान्यवरांच्या बोलण्यातून आपल्याला असं येत आहे की दोन तीन गोष्टी आहेत. एक म्हणजे आम जनतेने नागरिकांनी किंवा समूहाने स्वतः न्यायाधीश असल्याच्या भूमिकेत येऊन न्याय देण्याचा प्रयत्न करू नका, कारण न्याय हा न्यायालयाच्या कायद्याच्या चौकटीतूनच दिला गेला आपण या ठिकाणी उपस्थित केला. दुसरी गोष्ट पंडित सरांनी जे काही सांगितलंय की थोडं वेळेल किंवा बदल्याच्या भावनेतून एखादा नक्षलवादी किंवा गुंड घडेल असं घडू नये अशी आपण अपेक्षा करूया. या चर्चेला आपण उपस्थित राहिला
मोकळेपणा आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात, मोकळेपणाने चर्चा केली. खरं तर आणखी पुन्हा दुसऱ्या कार्यक्रमात किंवा पुन्हा एकदा आपण आम्ही आपल्याला बोलू, चर्चा करू. मी देशदूत संवाद कट्ट्यावर या लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपण आलात, उपस्थित झालात, त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. न्यायानेच जगू अशी एक अपेक्षा करूया आणि आजची ही चर्चा या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.